नमस्कार प्रिय मित्रांनो, स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलवर. भाऊजीनं, एक दिवशी मी माझ्या गावाकडच्या आप्पांच्या घरी गेलते. आप्पा म्हणजे जेमतेम माझ्याच अगदी वयाचे होते. आम्ही नेहमीच हसून खेळून राहायचो, पण माझं लग्न झाल्यापासून आम्ही काही भेटले नव्हतं. एक दिवशी असंच मला माहेरी जाण्याचा चान्स आला आणि मग मी त्यांना भेटले. भाऊजी ते आधीपेक्षा खूपच जवान आणि खूपच रांगडा असा झाला होता. एक दिवशी मी गच्चीवर असंच नाही का कपडे वाळू घालण्यासाठी गेले होते. त्यावेळेस ते नुकतेच आंघोळ करून घरातून बाहेर आलते आणि गच्चीवर होते. भाऊजी त्यांचा लांबलचक लोंबणारा त्यांचा दांडा माझ्या नजरेस पडला, कारण की त्यांनी टॉवेल घातला होता आणि अचानकच टॉवेल खाली निसटल्यामुळे त्यांचा गोंडा माझ्या नजरेसच पडला. त्यांचं मुसळ बघून मी वेडीवाकडी झाले आणि मी हसले. भाऊजी तिथेच त्यांनी माझे कसे आंबे चोळून त्या दिवशी रात्री गच्चीवर नेऊन मला अगदीच वेगळ्या प्रकारे कचाकच असं जळून कसं काढलं तेच मी या कथेत तुम्हाला सांगणार आहे. त्याच्याआधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करा. तर चला मग कहाणीला सुरुवात करूया. भाऊजीनं, माझं नाव रुपाली. मी दिसायला खूपच एवढी काही देखणी जरी नसले, पण माझं लग्न झाल्यानंतर माझ्यात खूपच बदल झाला आणि आधीपेक्षा मी थोडीशी खाऊन पिऊन अशी जाडजूड झाले. दिवसभर मला काही काम पण नसायचं. माझा नवरा एका खाजगी कंपनीत कामाला होता आणि त्यामुळे मी हळूहळू तिथल्या वातावरणात मिसळून गेले. भाऊजी, मी शहरात राहू लागल्यामुळे इथे घराच्या बाहेर जाण्याची काही भानगडच नव्हती. त्यामुळे माझा रंग आधीपेक्षा खूपच उजळला आणि मी दिसायला देखणी झाले. गावाकडे माझा शेजारी म्हणजे आप्पा होते, साधारणतः माझ्याच वयाचे आणि आम्ही नेहमीच नाही का एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचो. पण हळूहळू त्यांचं पण लग्न झालं आणि माझं पण लग्न झालं, मग आमचा काही संबंध राहिला नाही. पण मी गेले की त्यांच्या असलेल्या घरी वगैरे जायचे. एक दिवशी मला असंच माहेरी जायचं कारण झालं, कारण की माझ्या एका नात्यातल्या भावाचं लग्न होतं, चुलत भावाचं. मग माझा नवरा म्हटला तू आधीच एक दोन दिवस जा, कारण की आधीच सगळे म्हणतात की तुम्ही येत नाही कोणत्या सणावाराला किंवा कार्यक्रमाला. त्यामुळे माझा नवरा म्हटला की तुम्ही जावा, म्हणून मी लग्नाला येण्याची खूप सारी अशी तयारी केली आणि मी लग्नासाठी येले. माझ्या मम्मीला वगैरे मी आधीच सांगून ठेवलं होतं दोन चार दिवस आधीच येणार आहे. ती पण खूपच आनंदी झाले. भाऊजी लग्नात घालण्यासाठी मी मस्तपैकी माझ्या आवडीची साडी घातली आणि मी घरी आले. लग्न दोन चार दिवसासाठी होतं. घरी आल्यानंतर शेजापाजाऱ्यांची वगैरे ओळख झाली आणि आप्पा पण बाहेरगावी कामाला असायचा. मग मी त्यांच्या घरी गेले तर तो नुकताच आलता. मी म्हटलं कसं काय रे तू येणं केलं, तर तो म्हटला असंच आलो, आई वडील पण त्याचे गावाकडे होते आणि तो इथे एकटाच होता. मी म्हटलं तू एकटाच आहे का, तर तो म्हटला हो आता कपडे धुतो आणि मग आपण गप्पा मारत बसू. मी म्हटलं नाही मी आहे ना, मी तुझे कपडे धुते. आमचं नातं अगदीच नातेसंबंध आमचे चांगले असल्यामुळे मी जरी त्यांच्या घरी गेले तरी घरचे मला काही म्हणायचे नाही. भाऊजींनो, आता मी जरी 32 वर्षांची असली तरी मी दिसायला खूपच देखणे होते. तर तो मला बघून चकित झाला आणि म्हटला आधी कसली अगदी लुळे पांगळ्यासारखी होती, आता खूपच दिसायला देखणी झालीस ग. मी म्हटलं काय करणार, माझा नवरा मला तितक्या सुखातच ठेवतो. आमची चेष्टा मस्करी झाली आणि तो आंघोळ करण्यासाठी गेला. मी त्याचे कपडे धुतले आणि मग मी गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेले. भाऊजीनं तो आधीच तिथे येऊन थांबला होता. मला माहीतच नव्हतं, मी कपडे काढून गच्चीवर वाळू घातले पण तो अचानक तिथे साईडला आला. त्याने टॉवेल गुंडाळला होता. मी त्याला बघून अगदीच माझी असलेली छकुली पूर्ण असली पाजरल्यागतच झाली. तो दिसायला खूपच आता देखणा आणि रुबाबदार असा चांगला जवान मर्द झाला होता. मी बघून त्याला पाहतच बसले, माझी नजर पण त्याच्यावरून हटत नव्हती. खरंच तो कमालीचा आता दिसत होता जवान झाल्यामुळे. भाऊजी अचानक त्याचा असलेला टॉवेलच गडबडीत निसटला आणि टॉवेल खाली आल्यामुळे त्याचा लांबलचक असलेला तो गोंडा माझ्या नजरेस पडला. त्याचं ते मुसळ बघून मी खूपच चकित झाले आणि मी त्याला पाहतच बसले. मी पूर्ण लाजले आणि भाऊजी माझ्या तोंडातून हसू नाही आवरला. मी हसलेच, मग तो पण लाजला आणि त्याने टॉवेल गुंडळला आणि म्हटला काय बघतेस. तर मी म्हटलं काही नाही, तुझं सामान बघून मी चकित झाले. खरंच खूपच मोठा आहे रे तुझा
तर तो म्हटला हो का तुला आवडला का. मी म्हटलं हो मला खूपच आवडला. मी पहिल्यांदाच असं पाहिलं होतं तुझं भाऊजी, त्याला पण मी असं म्हणत असताना त्याला आवडलं. तर तो मला म्हटला तुला एक गोष्ट विचारू का बोलू का तुला राग नसेल येणार. तर मी म्हटलं हो बोल ना. तर तो म्हटला गेले लहानपणापासून आपण मोठे झालो आहे, माझी खूप इच्छा होती तुला असं एकदा तरी ठोकून काढायचं, पण कधी चान्स नाही आला. आज तू आलीस आणि माझं मन हलकं केलंस. तुला जर काही अडचण नसेल तर मी तुझ्यासोबत राहू शकतो का, मला ते करायचं आहे प्लीज नको म्हणून. तो मला खूपच रिक्वेस्ट करत होता आणि मला असं हे करत होता, त्यामुळे मी म्हटले हो. पण हे कसं करणार ना, माझे आईवडील पण असतात घरी. तर तो म्हटला तू नको काळजी करू, संध्याकाळच्या वेळेस गच्चीवरही कोणी नसतं, गप्पा माराय म्हणून ये आणि मग आपण इथेच सगळं काही करू. मला पण त्याचं हे म्हणणं पटलं होतं. मग मी त्याला म्हटले आयडिया तुझी मस्त आहे, संध्याकाळ झाली आम्ही गप्पा वगैरे मारण्यासाठी यायचो आणि बसायचो. मी मम्मीला म्हटलं की आता जेवण वगैरे झालं आहे, मी आप्पाची गाठ घेऊन येते. भाऊजींनो मी त्याच्या घरी आले, दरवाजा मी वाजवला, तो आतमध्येच बसलेला. मी त्याला हाक मारून बाहेर बोलवलं, तो लगेच आला आणि म्हटला की झालं का. मी म्हटलं हो चला आपण गप्पा मारत बसूया. त्याने मला नेऊन गच्चीवर घेतलं. गच्चीवरच आधी त्याने जाऊन गादी वगैरे टाकून अगदी अंथरून टाकलं होतं. आम्ही बोलता बोलता गप्पात रंगू लागलो. तो माझ्याजवळ आला आणि त्याने त्याचा हात माझ्यावर ठेवला हातावर. भाऊजी हळूहळू त्याच्या हाताचे चावटचाळी तो करण्यासाठी तयार झाला. माझ्या मांडीवरून तो हात फिरवू लागला आणि मला त्याच्या हाताचा उबदार स्पर्श खूपच आवडला. मी पण त्याला पूर्ण साथ देऊ लागले आणि तो पण मला साथ देऊ लागला. त्याने मला आडवं केलं आणि तो माझ्यावरती आला. आता त्याने माझे असलेले गुलाबी होठ त्याच्या ओठात घातले आणि मला चोखायला सुरुवात केली. ज्यावेळेस तो असं करत होता मी पूर्ण आनंदित झाले. मी खूप दिवसांना कोणत्या तरी परपुरुषाच्या असे खाली पडले होते. हळूहळू तो मला खूपच वेगळ्या पद्धतीनं रगडो आणि चोळू लागला. मी पण त्याला पूर्ण साथ देऊ लागले. मी खाली आणि तोवर झाला. त्याचा लांबणारा लांबलचक लांबडा असा लोंबणारा दांडा मी लगेच खाली काढला आणि गप्पीर तोंडात घेतला. मी ज्यावेळेस तोंडात घेतला तो अगदी डोळे बंद करून आनंद घेऊ लागला. तो म्हणू लागला की खरंच तू कमालीचं सुख देतेस. आणि मी चोखून काढल्यानंतर त्याच्यात खूपच कमालीचा असा आकार आला. त्याचा दांडा लांबलचक लांबला. भाऊजी नंतर त्याने माझे सगळे कपडे काढून साईडला फेकले आणि त्या चांदण्या रात्रीत पण तो मला चोळू लागला. माझे छकुले रगडू लागला. मला खूप सारं सुख भेटू लागलं. माझे पाय गळ्यात घेतले आणि मग त्याने दांडा त्याचा त्याच्यावर चोळायला सुरुवात केली. त्यावेळेस मी म्हटले की अण्णा प्लीज आता नको उशीर लाव, तू माझा दांडा माझ्यात घाल आणि मला कचाकच असे झळून काढ. भाऊजी आंबे चोळून त्याने मला आधीच गरम केलं होतं आणि माझे आंबे लाले लाल करून टाकले होते. पाय गळ्यात घेऊन गच्चीवरच तो मला झळू लागला आणि त्याचे पडणारे कचाकच दणक्याने मी अगदी शारून गेले. ती मला मी त्याला माझ्या अंगावर ओढत होते आणि त्याला पण हे खूपच मस्त वाटत होतं. तो मला ठोकण्याचा एकसुद्धा चान्स सोडत नव्हता. मी अगदीच त्याच्या मिठीत होते आणि तो खालून त्याचे लागणारे दणक्याने मला अगदीच कचाकच झळून काढत होता. मी पण खूपच सुखात होते. खूप दिवसातून मला असा कोणता तरी सुख भेटलं होतं. त्या दिवशी त्याने खूप वेळ मला गच्चीवर अगदी वेगवेगळ्या प्रकारे कचाकच झळून काढलं. तिथे मी 8-10 दिवस होते, पण 8-10 दिवस आप्पा मला नियमित वेगवेगळ्या प्रकारे कचाकच झळून काढायचे आणि माझी आग शांत करायचे. तर कशी वाटली कहाणी नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.